अखेर आमदार अनिल बेंडके ट्रॉफी मोहन मोरे 11 या संघाने दणदणीत हासिल केली असून मुंबई झायन्स स्पोर्ट्स संघाने दुसऱ्या विनिंगमध्ये 9 विकेट गमावून 110 रन काढले आणि मागील 38 धावा त्यातून वजा केल्या असता 76 रनांचे लक्ष मोहन मोरे या संघाला गाठायचे होते, पण तुफान अशी फलंदाजी मोहन मोरे 11 या संघाने केल्याने पहिल्याच ओपनर जोडीने दमदार षटकार व चौकार मारून विजयाची नोंद नोंदवली। यामध्ये फरदीन खाजी यांनी षटकार 2 व चौकार 6 असे एकूण 46 धावा काढल्या तर करण मोरे यांनी 4 चौकार सह 28 धावा काढून मोहन मोरे 11 संघाला विजयाची धूम दाखवून दिली आहे। तर मॅन ऑफ द मॅच फरदीन खाजी याला मिळाली। यावेळी संपूर्ण मॅचमध्ये उत्तम अशी कामगिरी केलेल्या करण मोरे मॅन ऑफ द सिरीज याला मिळाली आहे। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रॉयल इनफील्ड ही बाईक देऊन त्याला गौरवण्यात आले असून त्याने हे सर्व श्रेय आपल्या वडिलांना जात असल्याचे सांगितले आहे। आणि इकडे जरा मला मोठ्या ओव्हरच्या मॅच असल्यामुळे बॅटिंग करायला खूप टाइम मिळाला, त्याच्यामुळे खूप छान वाटलं। धन्यवाद आणि इकडचा खास करून प्रेक्षकांचा धन्यवाद देईल, कारण की त्याने फक्त टुर्नामेंटला खूप चांगला प्रसिद्ध केला आणि सर्वच प्लेअरला सपोर्ट केला। आणि काय म्हणणार अमोल साहेबांविषयी, त्यांनी एवढी जबरदस्त स्पर्धा आयोजित केली। मला वाटते कर्नाटकमध्ये सगळ्यात मोठी आणि भारतामध्ये पण मोठी टुर्नामेंट दिली 5 लाखाची, कारण की एवढ्या दिवस टुर्नामेंट चालू ठेवणं, परत पोलिसांचा बंदोबस्त, प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँड, खूप चांगली व्यवस्था केली होती। बेनके सर, तुमच्यासाठी ही सिरीज किती महत्वाची असेल, कुणाला समर्पित करू इच्छाल ही दुचाकी, ही रॉयल एनफील्ड? माझ्या वडिलांनाच करेल, कारण की त्यांनी मला क्रिकेट खेळण्यासाठी खूप सपोर्ट केला होता। त्यांनी मला शिक्षणासाठी नाही पण क्रिकेट खेळण्यासाठी खूप सपोर्ट केला एका जोरदार। तर यावेळी माजी आमदार संजय पाटील यांनी बेनकेंनी क्रिकेट मैदान खेळपट्टी आखून क्रिकेटपटूंचे मनोधैर्य वाढवत या 2023च्या निवडणुकीत ही विजयाची नांदी लाभेल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे। क्रिकेटच्या मैदानातील नवरदेव या भागाचे आमदार अनिल बेनके साहेब, बेळगाव दक्षिणचे आमदार आदरणीय अभय पाटील साहेब, माजी विधान परिषद सदस्य मंगेश कवटकी मठ, बुडाचे चेअरमन संजय बेळगावकर, रविराज पाटील, जयप्रकाशजी, रामचंद्र मंडोळकर, विजय जाधव, निखिल, या ठिकाणी अनिल बेंकेच्यावर प्रेम करणारे सगळी मान्यवर मंडळी उपस्थित खेळाडू, मराठी जे गाणं होते क्रिकेटवरती, जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, जीवनामध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करून जो यशस्वी होतो तो जीवनाच्या क्रिकेटच्या मैदानात सुद्धा सामनावीर म्हणून चमकतो। आणि अनिल बेंडकेने ढोल ताशा स्पर्धा ठेवून बबराल अनेक लोकांचे ढोल फोडले। आज क्रिकेटच्या मैदानामध्ये ही जी ट्रॉफी आयोजित करून जे वातावरण बेळगाव शहरात केले, अनेक लोक अनिल बोंडके बेंडकेनी मिटिंग काढून बसले होते पण तेच ग्रीन बोर्ड झाले। यावेळी या स्पर्धेसाठी उत्तम सहकार्य केलेल्या कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक आमदार अनिल बेंडके यांनी केले आहे। सन्माननीय संजय पाटील सर, बुडाचे अध्यक्ष संजय बेळगावकर, कायदे पंडित रवी साहेब, विभागीय संघटना कार्यशी असलेले जयप्रकाश साहेब, मंडोळकर साहेब, विजय साहेब, निखिल साहेब, बाळू बेनके, श्रीकांत, त्याचबरोबर नगरसेवक आहेत थोडे, सर्वांना वंदन करून प्रथमतः देशाच्या कानाकोपऱ्यातून मला वाटतंय जम्मू काश्मीर ते बेंगळूरच्या खालीपर्यंत या टीमा यावेळी भाग घेतील।
जम्मू काश्मीर की टीम त्या बाळून आणली होती। पहली मैच जिंकली, दुसरी मैच हारले, पण आज पण त्या मोहन मोरेच्या टीममध्ये जम्मू काश्मीरचे दोन प्लेयर खेळत होते। एकूणच देशाच्या कानाकोपऱ्यातून दिग्गज असे खेळाडू यावेळी बघायला मिळाले, आणि मला वाटतं की दुबई, शारजा, मलेशिया इथं सर्व सगळीकडे खेळून मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज घेतलेले लोक आज आपण बघायला मिळाले। म्हणून विशेष करून बेळगावच्या जनतेचं अभिनंदन, धन्यवाद, कारण एवढं सहकार असं लाभेल असं वाटत नाही। पण एवढे तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट प्रेमी आहे की क्रिकेट मॅच म्हटल्यानंतर सरदार मैदानची बघण्यासाठी तुमची आवश्यकता किंवा तुमची इच्छा फार असते, आणि म्हणूनच आम्ही सरदार मैदानावरतीच क्रिकेट का ठेवतो। तेवढ्या आवडीनं मी मुंबईला बेंगळूरला गेल्यानंतर प्लेयर भेटल्यानंतर तुमच्या सरदार मैदानावरती कधीही टुर्नामेंट होतोय म्हणतात। या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे आणि एक टेनिस बॉलसाठी वैशिष्ट्य आहे, त्यामुळे तुमचं सर्वांचं अभिनंदन। जो जिकेल किंवा हरेल ही नंतरची गोष्ट, पण गेले 13 दिवस बेळगाव करण्याचा पुरा पुरा आनंद उठवलाय। शांततेने सर्व जनतेने हा क्रिकेट सामने बघितले आहेत, त्याचबरोबर सर्व देशाच्या मुंबई असू देत, पुणे असू देत, नाशिक असू देत, पनवेल असू देत, या सर्व भागातून, देशाच्या भागातून आलेल्या सर्व क्रिकेटपटूंचं धन्यवाद, अभिनंदन। त्याचबरोबर विशेष करून पोलीस डिपार्टमेंटचं सर्वांतर्फे अभिनंदन, सगळ्यांनी त्यांचा टाळ्या वाजवून सन्मान करा। पोलीस डिपार्टमेंट या सन्मान मानवेकांमध्ये फर्स्ट डेट इन द युवत तनक ಏನು ಸಣ್ಣ ಪಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಘಟನೆ ಆಗಿಲ್ಲ, ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ತತ್ಪರ ಆಗಿದ್ರಿ, ಅಲರ್ಟ್ ಆದ್ಮೇಲೆ ಬೆಳಗಾವಿ ಪೊಲೀಸರ ಎಲ್ಲಾ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದು ಆಫೀಸರ್ ಇಟ್ಕೊಂಡು ತಳಮಟ್ಟದ ಎಲ್ಲಾ। ಯಾವಳಿ ಬೆಸ್ಟ್ ಬೌಲರ್, ಬೆಸ್ಟ್ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ ಉಪವಿಜೇತೆ ಸಂಘಾಲಾಹಿ ಗೌರವಣ ತಲೆ ಆಹೆ। ಮಹಾದೇವ್ ಪವಾರ್, ಕ್ಯಾನನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ।